तर सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि मराठा आरक्षणाचा ठराव मांडावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जे आमदार मराठा आरक्षणावर बोलणार नाहीत ते नंतर भुगतील असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिला. सरकारने अधिवेशन बोलवावं, तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा त्यांचा जो असेल तो. सगळे आमदार तिथं बोलतायत का नाही बोलत हे मराठे दिवसभर बघतील. जो बोलणार नाही त्याला मराठी पाडून टाकतील. क्लिअर आणि कट सोपा विषय ढकलायचा नाही. आता नाटकं नाही करायची. नऊ टँकी बांध.